नमस्कार, रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं आज आपण नैवेद्यासाठी झटपट होणारी आणि कमी वेळेत तयार होणारी वेज थाली बघणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी मी ते डाळ भात कुकरला लावून घेणार आहे. डाळ आणि भात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. डाळीमध्ये 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि इथे मी टॉमॅटो घेणार आहे आणि थोडीशी हळद घालून आपल्याला ह्याला कुकरला शिजवून घेणार आहोत. आता आपण इथे भाजीची तयारी करणार आहोत. त्यासाठी इथे आपण 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक उभे कट केलेले आहेत. ते आपल्याला कोरडेज फ्रायवरती असे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. बघा, पटकन असे हे भाजल्या जातील, त्यामुळे आपल्याला ह्याला कोरडेज भाजायचे आहेत. नंतर थोडंसं तेल घालायचं आहे. तेलावरती ह्याला थोडं परतून घेणार आहोत. कांदा आपला परतून होतो आहे तोपर्यंत आपण इथे डाळीची फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी इथे मी तेलामध्ये राय जिरं घेतलेलं आहे. 7 ते 8 आपण लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेले आहेत, त्या घातलेल्या आहेत. इथे तेलावरती लसूण मस्तपैकी परतून घ्यायची आहे. बघा, थोडी लाल होईपर्यंत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे आणि कढीपत्त्याची पाने इथे मी 7-8 घेतलेली आहे, ती घालायची आपल्याला. आणि हे फोडणी आपल्याला डाळीवरती घालून थोडा वेळ उकळ येऊ द्यायची आहे आणि नंतर आपला गॅस आता बंद करून घ्यायचा आहे. थोडीशी रवळून घ्यायची आहे आपण. डाळ आपली तर तयार झाली आणि भातही एका साईडला तयार झालेली आहे. आपला गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा. कांदा आपला तर व्यवस्थित परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो घालायचे आहेत 2 ते 3 आणि हा पण आपल्याला तेलावरती व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. इथे आपल्याला 5-6 लसूण पाकळ्या घेतलेले आहे, 2 इंच आलं घ्यायचं आहे आणि इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या पण आपल्याला ह्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. टॅमॅटो आपला लवकर नरम होण्यासाठी आपण 2-3 मिनटाच्या ते झाकण ठेवून द्यायचं आहे. 2-3 मिनटानंतर आपण बघूया. आता बघा, आपला मसाला तर इथे तयार झालेला आहे. कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित असा परतून झालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. आता हा थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी आपण इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेलामध्ये इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे. इथे मी खडे मसाले घेतलेले आहे, 2 लवंग, 2-3 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि आपला तेजपत्ता घ्यायचा आहे. हे तेलावरती आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आपण मसाला वाटलेला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा ह्याला लो फ्लेमवरती जसं परतवायचं आहे. तेलाची ग्रेव्ही सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये आता लाल तिखट घातलेला आहे 1 चमचा. इथे काश्मीरी लाल मसाला घातलेला आहे 1 चमचा कलरसाठी. धना पावडर घातलेली आहे 1 चमचा. तर मस्तपैकी याला ग्रेव्ही करून अशी शिजू द्यायची आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपण. इथे मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे. आपला हा मसाला शिजण्यासाठी 1/2 कप इथे पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून याला लो फ्लेमवरती जिथं 5 ते 6 मिनटं शिजू द्यायचं आहे. 5 ते 6 मिनटानंतर आपण बघूया. ग्रेव्ही आपली तर मस्त थिक झालेली आहे. बघा, घट्ट झालेली आहे अशी आणि मसालाही आपला आता शिजला गेलेला आहे. भाजी आपण पनीर मटर करणार आहोत. त्यासाठी इथे मी मटर आता घालून घेणार आहे. हे फ्रोझन मटर आहेत, त्यामुळे मी आता ह्या स्टेजला घातलेले आहे. ते बघा, असं व्यवस्थित ढवळून आपल्याला 2-3 मिनटं ह्याला पुन्हा शिजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर फ्रेश मटर असेल तुम्ही ते वापरले तरी चालतील. 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. बघा, 2-3 मिनटात आपण बघूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे कसुरी मेथी घेतलेली आहे मी 1 चमचा. पुन्हा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं ह्याला शिजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालायचे ते. बघा, पनीर घातल्यानंतर आपण ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे. बघा, 2-3 मिनटंच फक्त ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. थोडा वेळ याला आपण शिजून घेतलेली आहे. बघा, आता बघू शकता तुम्ही, आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे, थिक झालेली आहे. आणि याच्यामध्ये इथे मी आता 1 चमचा अमूल बटर घातलेला आहे. बटर घातल्यानं चव एकदम भारी लागते. तुम्ही सुरुवातीलाही तेलाऐवजी बटर घालू शकता. अशा पद्धतीने भाजी ही तयार झालेली आहे. आता आपण मोदक तयार करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी सारण तयार करत आहे. एका पातेलीमध्ये इथे मी 1 चमचा तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस भाजून घ्यायची आहे. बघा, थोडं तुपावरती अशी परतून घेणार आहोत. 2 वाटी ओल्या नारळाचा केस घेतलेला आहे, तोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा व्यवस्थित गूळ याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे, आपण मेल्ट करून घ्यायचं आहे. बघा, आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. 5 मिनटानंतर गूळ आपला व्यवस्थित असा वितळला आहे. बघा,
त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत. सारण आपलं मस्त कोरडं झालं आहे, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. उखड काढण्यासाठी आपण इथे पॅनमध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे. एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे. पाणी उकळलं की याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये दोन वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा. आणि इथे मी एक चमचा मैदा घेतलेला आहे. मैद्यामुळे आपले जे मोदक आहेत ना ते अजिबात फाटणार किंवा तुटणार नाही आणि व्यवस्थित मस्त मऊ लुसलुशीत होता ते बघा. अशी उकळ काढून घ्यायची आपल्याला. दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. दोन मिनटानंतर आपण बघूया. एका परातीमध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे आणि एका ग्लासच्या साहाय्याने असं मळून घेणार आहोत. बघा, उकड आपली गरम असल्यामुळे असं ग्लासच्या साहाय्याने आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे. थोडी थंड झाली की ह्याला हाताने मळून घ्यायचं आहे. बघा, असं व्यवस्थित मळायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दोन मिनटं मळून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही बघू शकता आता पीठ आपलं असं मऊ झालेलं आहे. आता आपल्याला मोदक करायला घ्यायचं आहे. त्यासाठी एक मी छोटा गोळा करून घेत आहे आणि त्याची आपल्याला पारी तयार करायची आहे. असं पुन्हा असं थोडंसं हातावरती मळून घ्यायचं आहे आणि असं अंगठा खाली करून अंगठा थोडंसं प्रेस करून याच्यामध्ये दोन्ही साईडवर असं वरती प्रेस प्रेस कर द्यायचं आहे. बघा, अशी पारी कर द्यायचं आहे वाटीसारखी. तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा सारण घालायचं आहे आणि मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहे. ते बघा, आतून असं बाहेर खेचायचं आहे आणि अशी कळी पाडून घ्यायची आहे. मैदा घातल्यामुळे हे पीठ ना मस्त मऊ होतं आणि अजिबातही या मोदकाला क्रॅक जात नाही. बघा, तर अशा पद्धतीने ते मी करून घेणार आहे सर्व. मग तुम्ही बघू शकता आता किती छान मोदक तयार झालेला आहे. न फाटता हे मोदक तयार होतं ते बघा. आता याच पद्धतीने इथे मी साच्यामध्ये करून घेणार आहे. साच्याला आधी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. साच्यामध्ये आपल्याला आधी उकळ भरून घ्यायची आहे बघा. आणि ह्याला उकळ सर्व बाजूने अशी प्रेस करायची आहे आतमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता आता इथे. आणि त्यामध्ये आपल्याला आता सारण भरून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आता इथे. आणि वरून आपल्याला थोडी उकळ लावून घ्यायची आहे. परत पीठ थोडं लावून घ्यायचं आहे. बघा, मस्त मोदक होतो अशा पद्धतीने. पण ह्याला आपण आता असे काढून घेणार आहे. बघा, मस्त झालेलं आहे. बघा, किती आकार छान आलेला आहे. आता याच पद्धतीने मी सर्व इथे करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता काही मी इथे हाताने केलेले आहेत आणि काही मी इथे साच्यामध्ये घातलेले आहेत. चाळणीमध्ये इथे मी वाफवून घेणार आहे. हे बघा, चाळणीने थोडंसं आपलं तूप लावून घ्यायचं आहे. एका साईडला मी एका पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्ये इथे मी मोदक घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाफवून घेणार आहोत आपण. ते वरून झाकण ठेवून द्यायचं आहे. सोप्या पद्धतीने इथे बटाट्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे. आपल्याला राई घालायचं आहे अर्धा चमचा आणि जिरं घालायचं आहे अर्धा चमचा. इथे लसूण पाकळ्या मी घेतलेले आहेत 8 ते 9 बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला. इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा. हे व्यवस्थित असं तेलावरती परतून घेणार आहोत. तेलावरती लसूण थोडी लाल होईपर्यंत ह्याला परतून घेणार आहोत. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. आणि याच्यामध्ये मी आपला कच्चा बटाटा घेतलेला आहे तो घालणार आहे. तेलावरती ह्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि स्लो गॅसवरती त्याला आपण शिजू देणार आहोत. हा कच्चा बटाटा वापरलेला आहे भाजीमध्ये आणि झाकण ठेवून याला 5 मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आता भाजी ही पटकन शिजल्या जाते वाफेवरती. आता याच्यामध्ये आता आपल्या वरून कोथिंबीर घालायची आहे. भाजी आपली आता ही तयार झाली आहे. 2 मिनटं ह्याला परतून घेणार आहोत आपण आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे. आपण इथे भेंडी भरीत कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कांदा खोबऱ्याचा मसाला त्याच्यामध्ये आपल्याला आता इथे त्यामध्ये इथे मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे. दाण्याचं कूट घेतलेलं आहे 2 चमचे. लाल तिखट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि हाताच्या साहाय्यानेच आपण याला मिक्स करून घेणार आहोत. भेंडी आपल्याला आता असे कापून घ्यायची आहे. दोन्ही साईडचे टोक काढायचे ते बघा. आणि मध्ये 2 भाग करून घ्यायचे आहेत. मध्ये आपल्याला 1 चीर द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता इथे मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामध्ये भेंडीना चवीला खूप छान लागते आणि त्याच्यामध्येच आपल्याला याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये तर आपलं मीठ आहेच पण आपण ह्याला थोडं चोळून घेतल्यामुळे ती अधिकच टेस्टी लागते.
बघा याच पद्धतीने इथे मी सर्व भरून घेणार आहे. मस्त चवीला लागते ही. बघा इथे मी सर्व इथे भरून घेतली आहेत आणि थोडासा जो मसाला उरलेला आहे ना तो आपण नंतर याच्यावरती घालू शकतो भेंडीवरती. इथे पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि तेलावरती आपल्याला हे फ्राय करून घेणार आहोत. हे बघा तेलही आपल्याला 2 चमचे घालायचं आहे. इथे मी सर्व इथे फ्राय करून घेणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच हे आपलं व्यवस्थित असं फ्राय करून घेणार. ते बघा तुम्ही बघू शकता आता एक साईड आपली झालेली आहे, पलटी करून घेतलेली आपण. बघा तुम्ही बघू शकता आता ही भेंडी ही आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला. मोदक ही आपले आता इथे तयार झालेले आहेत. मी एका ताटामध्ये काढून घेतलेले ते बघा तुम्ही बघू शकता आता इथे. अशा पद्धतीने इथे मी साधी आणि सोपी वेज थाळी तयार केलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा ही वेज थाळी आहे बघा या गणपतीसाठी तयार केलेला नैवेद्य तुम्ही एकदा नक्की करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.